असं काही निमित्त नाहीये, नाही निवडणुका आल्यात ना कोणता कार्यक्रम, असं काही नाहीये. मी तर असं ठरवलं की आता जरा शाखा शाखाने भेटी द्यायच्या. कुछ दिन पहिले मी उल्हासनगर, कल्याण, उसचुनाव क्षेत्र का मैंने दौरा किया और हर जगह एक ऐसी और इससे बड़ी छोटी ऐसी मीटिंग ही हो गई. फिर रायगड में गया, विनायक जी आले होते, विनायक राऊत म्हणाले की आम्ही शाखेत बसलो होतो. म्हटलं शाखा कुठे? ही काय इकडे, आता दिसते कुठे शाखा बघा, सगळी गर्दीच गर्दी आहे. आणि पूर्ण महाराष्ट्रामध्ये हेच झालेलं आहे, जिथे जातोय तिथे लोकच्या लोक झुंडीच्या झुंडी रस्त्यावरती येत आहेत, मैदानात येत आहेत. हे जे काय सरकार आहे, सरकार के खिलाफ एक असंतोष है. और मैं मानता हूं धारावी में और कई जगहों से ज्यादा असंतोष धारावी में इस सरकार के खिलाफ आए कि नहीं है. आणि मी तर लढायला उतरले तुमच्यासाठी, तुम्ही सोबत राहणारच की नाही आहात, कारण एक नवीन तरीका उन्होंने ढूंढ निकाला है. सरकार की जितनी सारी यंत्रणा है, मग ते ईडी असेल, सीबीआय, इन्कम टॅक्स, यहां तो मैंने सुना कुछ रिटायर्ड पोलीस अफसर को भी लगा दिया है काम पर. गुंडागर्दी बढती जा रही है, मग त्यांच्या मागे काहीतरी लावायचं आणि त्यांना पक्षात फोडून घ्यायचं. आपल्या इथले पण काही जण आपल्यातले नाही पण इकडचे तिकडचे त्यांच्याकडे गेले. विकाऊ माल असतो तो विकला गेला हरकत नाही, पण मला माझे निष्ठावंत मावळे सोबत आहे तोपर्यंत लढण्याची मला अजिबात चिंता नाही आणि विजयाची तर अजिबात नाही, कारण जिंकणार म्हणजे जिंकणारच. तुम्हाला सर्वांना कल्पना आहे, आता विनायक राऊत जे बोलले, संजय राऊत जे बोलले, मोर्चा काढला तेव्हाच मी म्हटलं होतं की तुम्हाला धारावी करा ना एक तात्पुरती व्यवस्था म्हणून, त्याला काय म्हणतात ट्रान्झिट कॅम्प म्हणून, इकडनं उचलतील आणि मिठागरात टाकून देतील. तेव्हा निर्णय झालेला नव्हता. मग काही जण सरकारमधले म्हणाले की असं काही होणार नाही, उद्धव ठाकरे असंच काहीतरी बोलतोय. आणि बरोबर गेल्या काही दिवसापूर्वी कोणी जागा मागितली? आजपर्यंत आपण अनेकदा मुंबईकरांसाठी कांजूरमार्गची जागा मागत होतो, तर केंद्र सरकार कोर्टात गेलं होतं, ही तुमची जागा का आमची जागा? हो आम्हाला नकोय ती जागा, आपल्या लोकांसाठी पाहिजे. नाही बस हमारी जागा आहे, मला वाटतं तिकडे पण मिठागर आहे, कांजूरला पण मिठागर आहे, नाही दिली जागा. आणि आता म्हणजे जेव्हा मी मुख्यमंत्री म्हणून माझ्या मुंबईकरांसाठी कांजूरमार्गची जागा मागत होतो तेव्हा दिली नाही, पण आता पंतप्रधानांच्या मित्रासाठी, अदानीसाठी मात्र मुलुंडची आणि तिथली मिठागराची जागा देऊन टाकली एका फुटक्यामध्ये. हा आहे तुमचा, यही है की ये आपकी परिभाषा आहे, सबका साथ सबका विकास, मतलब साथ सबका चाहिए लेकिन विकास सिर्फ मेरे मित्र का होगा, मेरे दोस्तों का विकास होगा. सबका साथ और मित्र का विकास नहीं, ऐसे नहीं होने दूंगा मैं. माझे धारावीकर इथून कुठेही जाणार नाहीत, माझ्या धारावीकरांना विकास पाहिजे तो म्हणजे इथल्या इथेच पाहिजे.